बातमी नीट परीक्षा असेल किंवा मग परवा झालेली प्राध्यापकासाठीची परीक्षा, पेपर फुटीचे प्रकार गंभीर आहेत आणि आपण हा विषय संसदेत मांडू असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले. या परीक्षा राज्य पातळीवर घेण्याची मागणी करणार असं सुद्धा अमोल कोल्हे यांनी सांगितलंय. इतक्या महत्वाची परीक्षा आजकाल झालेली असताना अशा पद्धतीचं जो प्रकार घडलेला आहे, म्हणजे पेपर फुटीचे तक्रारी त्यावेळी समोर आल्या होत्या, त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळाल्याचं हे आलं होतं, आणि दुर्दैव हे की यानंतर सुद्धा याची नैतिक जबाबदारी स्वीकारायला केंद्र सरकार तयार नाही. त्यामुळे पालकांकडून याविषयीचा रोष होतोय. पार्लमेंटच्या सेशनमध्ये सुद्धा हा मुद्दा नक्कीच आम्ही आमच्याकडून उचलणार आहोत.